वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडलेल्या तळीरामांना पोलिसांनी मोठा दणका दिलाय. मुंबईत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 275 वाहनचालकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत, तर ठाण्यात 297 जणांविरोधात कारवाई करण्यात आली. नवीन वर्ष 2024 स्वागत करण्यासाठी मुंबईकरांसह ठाण्यातील नागरिकांनी 31 डिसेंबर 2023 रात्री मोठा जल्लोष केला. सेलिब्रेशन करण्यासाठी समुद्र किनारे, पर्यटन स्थळं, रेस्टॉरंट्स, पब इत्यादी ठिकाणी मोठी गर्दी उसळली होती. काहींनी तर संपूर्ण रात्रच घराबाहेर काढली. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवळपास 100 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. त्याचबरोबर अनेक ठिकाणांचे मार्ग देखील बदलण्यात आले होते. काही ठिकाणी नो पार्किंग झोन तयार करण्यात आले होते. रॅश ड्रायव्हिंगपासून ते तळीरामांपर्यंत सगळ्यांवर कारवाई करण्यात येणार असा इशारा आधीच पोलिसांनी दिला होता. 31 डिसेंबरच्या रात्री पोलिसांनी नाकाबंदी करत वाहनचालकांची तपासणी केली. यावेळेला मुंबईत तब्बल 275 वाहनचालक मद्यपान करून गाडी चालवताना आढळले. पोलिसांनी या वाहनचालकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत, तर दुसरीकडे ठाणे पोलिसांनी देखील मद्यपी वाहनचालकांना मोठा दणका दिला. ठाण्यात तब्बल 297 जणांविरोधात ड्रिंक अँड ड्राईव्हच्या कलमांतर्गत केसेस दाखल करण्यात आलेत. मद्यपान केल्यानंतर वाहन चालवू नका असं आवाहन वारंवार पोलिसांकडून केलं जातं, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अनेक जण अपघातांना निमंत्रण देतात. हे रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली होती. शिवाय ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये सापडणाऱ्या वाहनचालकांविरोधातील कायदेही कठोर करण्यात आलेत.